नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए डी पी गुरुज चॅनलवरती तुमचं मित्र आणि मैत्रीणचं स्वागत आहे तर मित्रांनो आज हा पोलीस भरतीविषयी जो व्हिडिओ आलेला आहे बिग अपडेट म्हणून तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बिग अपडेट आलेले आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ सुरूपासनं लास्टपर्यंत पहा तेव्हाच तुम्हाला कळेल की बिग अपडेट काय आहे आणि मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहो तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा तर दोन तीन चार एक मिनटाचाच व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो पण पूर्ण पहा तुम्हाला सर्व कळेल की बिग अपडेट काय आहे तर व्हिडिओ सुरू करू विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करताना एक आणखी एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवरती न्यूज आला तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करू तर मित्रांनो कोरोनात पोलीस भरती कशी पार पडणार विद्यार्थी पालक संभ्रमात तर विद्यार्थी मित्रांनो पालक संभ्रमात आहेत विद्यार्थी ही संभ्रमात आहे की कोरोनामुळे पोलीस भरती कशी होणे शक्य आहे तर याच्यावरती मी सविस्तर तुम्हाला इथे माहिती देणार आहोत तर राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढताना दिसत आहे शासनाने या काळात संभाव्य धोका टाळण्यासाठी अर्ज स सर, सॉरी सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत मात्र याच दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येत्या डिसेंबर अखेर महाराष्ट्रात जवळपास बारा हजार पाचशे अडतीस पदांची भरती करणार असल्याचे जाहीर केले आहे आता वाढत्या कोरोना संसर्गाच्या वातावरणात पोलीस भरती प्रक्रिया नेमकी पार कशी पडणार या मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पोलीस भरतीचा निर्णय घेण्यात आला मोठ्या प्रमाणात पोलीस भरती जाहीर झाल्यामुळे व त्याच्या कालावधी खूप कमी असल्यामुळे महाराष्ट्रातील मुले आणि मुली पोलीस भरतीच्या तयारीला लागल्याचे चित्र दिसत आहे यापूर्वी नोव्हेंबर एक दोन हजार एकोणीसमध्ये पोलीस शिपाई भरती पोलीस वाहन चालक भरती व राज्य राखीव पोलीस दल भरतीच्या एकूण पाच हजार दोनशे सत्त्याण्णव जागांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत यात नव्याने पदांची वाढ झाल्यामुळे एका बाजूला उमेदवार व पालक यांच्या मनात मनामध्ये आनंदाचे वातावरण वात आहे तर दुसऱ्या बाजूला ही भरती प्रक्रिया कशी राबवली जाईल याबाबत प्रचंड संभ्रम आहे तर मित्रांनो तुम्हाला एक डाऊट असेल की कोरोनामुळे भरती होऊ शकते का तर तो डाऊट मीठे क्लिअर करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता ही जी बिग अपडेट आलेली आहे की कोरोनामुळे भरती पार पडू शकते का तर या व्हिडिओमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की पार पडू शकते का असं सांगितलं गेलेलं नाही की पडणार नाही भरती होणार नाही असं सांगितलेलं सा नाही विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या तर याच्यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की होऊ शकते का तर विद्यार्थी मित्रांनो ही जी बिग अपडेट आहे ही बिग अपडेट अशी सोडा आणि दुसरी जी बिग अपडेट आहे ती तुम्ही आता ऐका जी महत्त्वाची बिग अपडेट आलेली आहे ती आता तुम्ही ऐक ऐकू शकता तर मित्रांनो यापूर्वी सर्वजण सांगत होते किंवा मुलंही चर्चा करत होते आणि तसा निर्णयही अनिल देशमुख यांच्याकडून घेण्यात आलेला होता की डिसेंबर अखेर पोलीस भरती होण्याची शक्यता लवकरच आहे तातडीने करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता जी बिग अपडेट आहे ती तुम्ही ऐकून घ्या तर डिसेंबर अखेरपर्यंत नाही तर तर भरती नोव्हेंबर अखेर होण्याची संभावना आता आहे तर विद्यार्थी मित्रांनो नोव्हेंबर म्हणजे दोन हजार एकवीसचा नाही तर दोन हजार वीसचाच विद्यार्थी मित्रांनो याच वर्षाचा याच वर्षाचा मग तुम्हाला ही गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो तर नोव्हेंबर अखेरच तुमची ही भरतीची प्रोसेस लवकरच तातडीने करण्याचा निर्णय आता घेण्यात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारने तर नोव्हेंबर अखेर तुमची ही भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तरी तुम्हाला गुड न्यूज आहे तर नोव्हेंबर अखेर तुमची भरती होणार आहे कोरोना संसर्ग असला या नसला त्याचा काही फरक पडत नाही तर नोव्हेंबर अखेर तुमची ही भरती होणे शक्य आहे तर मित्रांनो ही बिग अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला सांगा आणि तुम्ही चॅनलवरती न्यू असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो भेटूया एखादी नवीन एज्युकेशन व्हिडिओवरती जय हिंद जय महाराष्ट्र